बारामतीतून जय पवार लढण्याचे अजित पवारांकडून संकेत. अजित पवार कर्जत जामखेडमधून लढणार असल्याची माहिती. तर पवारांच्या राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवारांची बारामतीत तयारी. मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे अजित पवारांमध्ये वाद. मंत्रिमंडळात वाद झाल्याच्या बातमीत तथ्य नाही, अजित पवारांचा दावा. लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण. लाल किल्ल्यावरून मोदींनी देशाला संबोधित केलं. स्वातंत्र्यासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्यांना मोदींकडून नमन. प्रत्येक व्यक्ती, धर्म आणि जातीसाठी एकच कायदा हवा. समान नागरी कायदा लागू करण्याचा आमचा मानस. स्वातंत्र्य दिनानिमित्त संबोधित करताना मोदींचं मोठं विधान. मुख्यमंत्री शिंदेंकडून मंत्रालय वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण. देशातील प्रत्येक घटकांचा विकास करणं ही आपली जबाबदारी. स्वातंत्र्य दिनानिमित्त बोलताना मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. मुंब्र्यात स्वातंत्र्य दिनाच्या रॅलीत टिपू सुलतानचा फोटो. टिपू सुलतानच्या फोटोमुळे वादाला तोंड फुटण्याची शक्यता. पोलिसांनी रॅलीवर आक्षेप घेताच कार्यकर्त्यांमध्ये वाद. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करण्यास काँग्रेस हायकमांडचा नकार. राज्यातील नेते नाराज होण्याची शक्यता असल्यानं निर्णय घेतल्याची माहिती. लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात. 17 ऑगस्टला 1 कोटी महिलांच्या खात्यावर पैसे येणार. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि फडणवीसांची माहिती. लोकसभेत पराभूत उमेदवारांचं शिंदेंकडून राजकीय पुनर्वसन होणार. पराभूत नेत्यांना शिंदेंकडून विधानसभा निवडणुकीत उतरवण्याची तयारी. स्वातंत्र्यदिनी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये आत्मदहनाचा प्रयत्न. सरपंच, ग्रामसेवकांनी भ्रष्टाचार केल्याचा तरुणाचा आरोप. अंगावर रॉकेल ओतताच तरुणावर पोलिसांनी घातली झडत. शिर्डीतील पुणतांबा ग्रामस्थांचं रेल रोको आंदोलन. पुणतांबा रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस रेल्वेला थांबा देण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून टोल माफीची घोषणा. गणपती आगमन मार्गावरील खड्डे बुजवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश.